मी लक्ष्मण बोराडे युवा राज्यमधून आपल्या परभणी जिल्ह्यातील सेलू तालुका या वाकी या गावी आलेलो आहे. सध्या आपण या शेतकऱ्याची ज्वार याचे नुकसान झालेलं आहे त्याची आपण पाहणी करीत आहात. आता एका कालच्या पावसाने शेतकऱ्याचे बहुत अचानक नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकता की इकडे ज्वार कशी खाली पडलेली आहे, पूर्णतः ज्वार एक जमीन उद्ध्वस्त झालेली आहे. याने की जे कालचा जो पाऊस झालेला आहे या पावसाने शेतकऱ्याचे जे आता तोंडाशी जे घास आलेला आहे तो हिरवून घेतलेला आहे. त्या शेतकऱ्याचे आपण मनगटी व्यक्ती करून काय म्हणणे त्याच्या आपण ऐकून घेऊया. सर आपलं नाव काय? मधुकर नाईक नवरे. मधुकर नाईक नवरे. हां सर, कालच्या पावसाने काय आपलं नुकसान? कालच्या पावसाने आमची सगळी ज्वारी सगळी खाली पडलेली आहे. आमची ज्वारी पूर्ण खाली पडली आहे. तर आता इतकी नुकसान झाली ही की समजा आता ही समजा इथे कणस येऊ बी शकत नाही केला आणि काहीच नाही. आता ही समजा सगळी समजा वाया गेली. वाया गेली ती पूर्ण वाया गेली. आता तर ही समजा आता हे कणस आहेत ही ज्यावर पडली ही सगळे उंदर खाऊन ही नाही का पूर्ण खराब होती. म्हणजे ज्यामुळे याचा काही उपयोग काहीच उपयोग होणार नाही. याचा याला समजायचं आज 8 दिवस समजा आता अशी राहिली याला समजा काहीच एक बिचपट राहू शकत नाही. आपण पूर्ण काय झालं पूर्ण पाहिल्यानी कापूस बी पावसाने सगळा पूर्ण खराब झाला. एक बी येत नाही झाली नाही पावसाने तिरणार झाला तर कापूस मोडून यावर केली. बरं तुम्हाला पहिल्याचे जूस काय काय अनुदान काय भेटलं नाही? आम्हाला अनुदान पहिलं नाही भेटलं. काही भेटलेलं नाही. बरं तुमचे आता हे जे नुकसान आता ही ज्वारीची झालेली गावाची या कालच्या पावसानं तर तुमच्याकडे पाहण्यासाठी कोणी तहसीलदार कोणी शासनात कोणी माणूस आले? आमच्याकडे कोणीच नाही आलं सध्या. कोणीच नाही आलं? सध्या कोणीच नाही आलं. बरं तुम्ही ही समजायचं नुकसान अशी आहे की समजायचं ही समजायचं 12% वर आहे झाली. 4 बी समजायची चांगली राहिली. म्हणजे आता ह्याच्यापासून तुम्हाला काहीच याचा उपयोग याचा उपयोग आता ही जी जमीन झालेली आहे पूर्ण व्हायला गेले हिला काहीच येऊ शकत नाही. काहीच नाही आता काहीच येऊ शकत आहेत ते दाणे आपले काही उंदर हे करायला. आता हे चारा पण उपयोग येत नाही कारण की नाही का आता इतक्या फास्ट हे काही काटणी होत नाही याची. हे 8 दिवसामध्ये हे उंदर हे करून टाकते. अच्छा पुन्हा काय आपलं गव्हाचं गव्हाचं काय गव्हाचं बी गहू बी पडला आहे. आपण पाहिले की ही सगळी पूर्णतः ज्वारी खाली पडलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी आता हे जो चारा आहे ते बैलांना टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. हे चारा आता हे चारा काय करणार सर तुम्ही? आम्ही आता बैलाला टाकणार आहे. बैलाला टाकणार? हां म्हणजे कारण की नाही का आता याचा काहीच उपयोग होत नाही. असंच जर तुला तर काही याची कणस भरणार नाही. कणस भरणार नाहीत आणि याचा काहीच उपयोग होणार नाही. आता सगळे उंदराची लेगू ठेवली आहे चुपट एक बी नाही. याचं म्हणजे आता एक कणीस बी येणार नाही जेव्हा एक बी दा काही दाणा एक दाणा होणार नाही. हे पीक तुमच्या आता हातची लागणारच नाही. नाही पूर्णच केले. आता तुम्ही हे काय काय सुरुवात केलं? हो हे सुरुवात केलं. हे काय जनावर टाकायला पण इतकी थोडंसं टाकणं होती याची खराब होणारच आहे. हो जाणार का तुम्ही एवढं टाकू शकत नाही ते बरोबर आहे. त्याच्यामुळे हे जे काय आहे त्याची नुकसानच होणार आहे. त्याची नुकसान याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अजून तुम्ही म्हणता तलाठी नाही आले कोण नाही आले कोणीच नाही आलं. याच्याबद्दलच आम्हाला वाटतं काही नाही काहीतरी नुकसान भरपाई भेटावं. नुकसान भरपाई का? हां नुकसान भरपाई पाहिजे. अजून तर पहिली भेटलेली नाही तुम्ही? नाही पहिली नाही भेटली. आता याची भेटाव म्हणजे अशी तुम्हाला शासनाकडून आहे असे आहे आमचे. ठीक आता आपण वाकी याच दुसऱ्या शेतकऱ्याकडे आलेलो आहे. त्यांच्या गव्हाच्या शेतामध्ये आलेलो आहेत आपण. आता त्या शेतकऱ्याचे आपण विचार घेऊ काय. तुमचं नाव काय सर? अर्जुन नाईक नवरे. सर कालच्या पावसानं काय तुमच्या गावाचे? कालच्या पावसानं आमच्या कसं गावाचे इतके हाल झाले म्हणतात की समजा खाली पडून सर उंदरं करायला लागले. सर थोडा नुकसान झाली आणि ते खाली पडल्यामुळे ते समजा काही एवढं पाहिजे तसा उतार येणार नाही. खराब जे आहे खराब जे झालेले आता याच्यापासून तुम्हाला कितपत उत्पन्न काय काय होणार? नाही याच्यातून काहीच उत्पन्न निघू शकत नाही. जेवढं खाली पडलं का ते उंदरानं खराब तुमच्याकडे तलाठी कोणी याचे पाणीसाठी कोणी आलं नाही? अजून कोणी नाही आलं. म्हणजे अजून पाणी झालेलं नाही? पाणी तुम्ही काही म्हणले नाही का तलाठ्याला ते समजा संपर्क नाही साधला समजा मी. बरं ठीक आहे आता हे झालेलं तुम्हाला शासनाकडून काय शासनाकडून माझा हवी मदत समजा दिली थोडीफार तर समजा चालेल समजा नुकसान भरपाई. म्हणजे नुकसान म्हणजे शासनाने तुम्हाला पाणी करायची लवकर लवकर करावी नुकसान भरपाई द्यावी. नुकसान भरपाई द्यावी हीच आमची समजा.
आता कसं आहे आमचं एक कर्ज वगैरे हे काढलेलं आता भरायचं विमा कसं भरावं काय करावं याच्या म्हणजे तुम्ही आता या शेतावर तुमची पहिले जे कापूस हे झाले आता पुन्हा याचं तुम्ही कर काढलेले आता ते म्हणजे ते एक तुमचे पहिले कापसाची बी गेलेले आता ज्वार हे झाले का गहू झाले कापूस तर 100% गेला पाहतो मग सांगतो कापूस विहीर आहे समजा असं बोर पाणी सर आता दिवस वाहू लागले पावसाळा यंदा जास्त झाला तर 100% समजा कापूस तर गेला मला एक खर्च पण झाला नाही समजा कापसाचा खर्च पाणी तर आता ही समजा चिंता आहे आम्हाला समजा आता हे म्हणलं कसं गहू ज्वारी खाला होईल तर ज्वारी बैडी गहू पाडा तर आता कर्ज फेडायचं कशा अच्छा म्हणजे तुम्हाला कर्ज फेडायची चिंता पडलेली आहे म्हणजे लवकर लवकर तुम्हाला शासनाने पाणी करून माझे हो मदत करून समजा आम्हाला लवकर असं आमचं म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं आपण ज्यावरी पाणी केले आणि गावाची पण केलेली आहे पाणी अजून तलाठी सुद्धा आलेले नाही या वाकी या गाव परभणी जिल्ह्यातील चलू तालुक्यात या वाकी या गावी तर आपण म्हणजे तलाठी म्हणले की शासनाचं कोणीच आलेलं नाही इकडे पाणीसाठी तर शासनानं लवकरात लवकर याची पाणी करावी आणि या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी आणि ते म्हणजे आम्ही कर्ज काढलेले ते पण फेडण्याचं आम्ही हे झालेलं आहे की त्यांची म्हणजे आता जमिनी त्यांना उत्पन्न एकही रुपया होणार नाही ह्या जमिनीचा त्याच्यामुळे त्यांची कळकळीची विनंती की शेतकऱ्याची लवकरात लवकर शासनाने पाहणी करावी आणि त्यांना त्यांचं ते अनुदान काय ते द्यावं करावं मी कॅमेरामन सुरस लक्ष्मण बोराडे परभणी शेलू